कमिंग इंडिया एलायंस आज दोनों ही कैंडिडेट नॉर्थ एंड साउथ आज हंगा उपस्थित आसात प्रचार की सुरुवात करपाक लागून आज हंगासर पत्रा देवी हुतात्मा स्मारका लागी जमलेले आसात आयच्या ह्या कार्यक्रमांक हंगा उपस्थित आसात आमचे गोय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सर अमित पाटकर त्याच भाषेन आमचे सीएलपी लीडर सर युरी आलेमांव त्याच भाषेन आमचे आपचे आमचे अमित चीफ अमित पालेकर त्याच भाषेन आमचे संदीप वाल्मिकी त्याच भाषेन आमचे शिव गोवा फॉरवर्ड आमचे दुर्गादास कामत दीपक कलंगुटकर त्याच भाषेन शिवसेनेचे आमचे गोवा अध्यक्ष जितेश कामत त्याच भाषेन राष्ट्रवादीचे आणि आमचे जे एमएलए आसात एमएलए आमचो जो क्रूस सिल्वा त्याच भाषेन आमचे अडोण्याचे एमएलए भाऊ आमचे कार्लोस सर त्याच भाषेन आमचे एल्टन डिकोस्टा सर आणि आमचे इतर आमचे हेर पदाधिकारी महिला एनएसयूआय सेवादल यूथ यांचे पदाधिकारी ब्लॉक ब्लॉकाचे पदाधिकारी आणि आमचे सगळे इतर कार्यकर्ते तसेच तुमका पत्रकार मित्र जे आमच्या रिक्वेस्टाक आज शॉर्ट टायमा भितर मान दिन हांगा उपस्थित रावल्या बद्दल आज तुमचे सगळ्यांचे हांव मनापासून आभार मानता स्वागत करता आणि आमची आयची कार्यावळ आम्ही सुरू करता आज हे जे हुतात्मा स्मारक आसा हे आमच्या गोयच्या स्वातंत्र्य सैनिकांनी जे आपले ह्या गोयच्या लोकां खातीर गोयच्या जनते खातीर आज हाल काढून आज त्यांच्यानी जे कितें आज ह्या फ्रिडमांक लागून जे कितें गोयच्या लोकां खातीर त्यांच्यानी त्रास काढले आणि आपल्या जीवाचे बलिदान केले आज त्यांच्या खातीर आज हे त्यांचे स्मारक आसा सर आज हांगा दोघे उपस्थित आसात त्यांचे हांव स्वागत करता आणि आयचो जो प्रोग्राम आसा प्रचाराचो तो आम्ही हांगासून आज कॅम्पेनिंग आमचे स्टार्ट जाता आज हांगासर यांका नतमस्तक जाऊन आमच्या हुतात्मा स्मारकांक आम्ही वंदन करून प्रणाम करून आयचे आमच्या प्रचाराची आम्ही सुरुवात हांगासून करता इतले सांगून माझे जो देशाची आज इंडिया अलायन्साच्या फाटल्यान आसा आणि हे फावटी जो आमका प्रतिसाद मेळटा आमच्या इंडिया अलायन्सान जे कॅन्डिडेट आमकां दिल्यात हे एक बऱ्यापैकी कॅन्डिडेट आणि लोकांक जाय तशे दिल्ले आसात त्यांना आज हे सांगून माझी एक दोन उतरां सोपयता देव बरें त्यांना आता हांव मागता आमचे गोवा फॉरवर्डाचे दीपक कलंगुटकर यांच्या लागी त्यांच्यानी आपली दोन उतरां सांगून मार्गदर्शन इंडिये भायर आसले जाल्यार ते इंडिये म्हणजे देशा भायर आसात ते 14 तारखेक येतात आणि त्याच्या नंतर ते पूर्णपणे ह्या प्रक्रियेत सहभागी जातले त्यांच्या आदेशानुसार आम्ही सगळे कार्यकर्ते आमचो मयेचो संतोष कुमार आसात दुर्गादास आसात आयज दवरून आम्ही थंयसून सुरुवात केल्या पण एक उमेद दिसता की ज्या प्रकारे आज हंगासर जो संपूर्ण गोंयभरातून जो प्रतिसाद मेळटा हो पहिल्या नंतर निश्चिंत दोनूय मतदारसंघाचो विजय हो निश्चिंत जाल्लो आसा हो ह्या येद्या मोठ्या जनसमुदायाच्या वयसून आणि उमेदीच्या हेच्या वयसून एक उर्बा येता चड वेळ आता मागता हांव आमचे गोय शिवसेनेचे अध्यक्ष बाब जितेश कामत यांच्यानी आपली एक दोन उतरां सांगतो सगळ्या पत्रकार बंधू भगिनींक येवकार दिता मातशें ताटकळत तुमकां उरचें पडलें रावचें पडलें ताच्या बाबतींत हांव सगळ्यांच्या तर्फे क्षमा मागता छत्रपती शिवाजी महाराजाक स्मरण करून आणि आज सगळ्यांक गुढी पाडव्याच्यो शुभेच्छा देऊन हांगच्या ज्या प्रचार कार्यक्रमाक चालू केला आमचे इंडिया अलायन्साचे आणि काँग्रेसीचे उमेदवार उत्तर जिल्ह्यातल्यान भाई जे भाई म्हणून सुपरिचित आसा ते ॲडवोकेट रमाकांत घलप जे माजी केंद्रीय मंत्री आशिल्ले आणि कॅप्टन विरेटो फर्नांडीस बाब जे आमचे दक्षिण गोयाचे उमेदवार आसा हांकां दोघांकूय शुभेच्छा दिता आणि म्हाका पूर्ण खात्री आसा की ह्या फावट दोनूय जागे हे भौसंख्य मतांनी इंडिया अलायन्सूच जिखतली कारण सगळे जे पक्ष आसा जे ओपोजिशन पक्ष आसा आप म्हणा एनसीपी मागीर गोवा फॉरवर्ड हे सगळे एकठांय जाल्ले आसा टीएमसी हे सगळे एकठांय जाल्ले आसा आणि एक महाशक्ती अशी गोंयांत तयार जाल्ली आसा
हाँ चढ़ वे घना क्या उलोपी हंगा खूब जान आसा पैलीच वे जो आसा हाँ इतने मूंग सोता कि हि जी हुतात्मा स्मारक आसा हंगा जेना सत्याग्रही 1955 सालान आये 31 सत्याग्रही हंगा पोर्तुगीजानी गुळी मारून हंगा सगळे हुतात्मे जाल्ले ताजे हे प्रतीक आसा हुतात्मे म्हणून आहुती दिल्ली आज जी लढाई आसा आज जे इलेक्शन आसा ते एक हुकुमशहा आणि ताज्या विरुद्ध लोकशाही असे उभे आशिले इलेक्शन आसा आणि माका पूर्ण खात्री आसा की लोक जे आसा ते लोकशाही खातीर मतदान करतले खंयचे पैशेकार लोकां खातीर धनाढ्य लोकां खातीर किंवा बाकी हेर जे आसा जे इंडिया एलायन्साक बट खंय तरी भाईचे एक्सपिरियन्स आणि कॅप्टनाचे डेडिकेशन्स हे गोंया खातीर आम्ही नॉर्थाक आणि साऊथाक दिलेले आसा अख्ख्या गोंयभर हांव गोंयकारांकडे मागता जर हे एक्सपिरियन्स आणि हे डेडिकेशन जर गोंया खातीर आज गरजेचे आसा आणि गोंयच्या फुडारा खातीर गरजेचे आसा सो सगळ्या लोकांकडे मागता यांना तुम्ही भरघोस सपोर्ट दिवचो जसो तुम्ही भाई पहिली दिलेलो आसा कॅप्टनाकय दिलो आसा त्याच्यापेक्षा कितक्यात पटीन आम्ही चढ दिवचे कित्याक लागून हे गोंया खातीर आज हे दोघे जे कॅन्डिडेट आसा पळय एक्सपिरियन्स आणि आपले डेडिकेशन्स घेऊन येलेले आसा सो सगळ्यांक देव बरं करू समोर आम्ही आज एक नवे पर्व सुरू करता आज हांगा जमिल्ले प्रत्येक जाण जे आसा आमचे जे कॅन्डिडेट आसा ते एका तरेन स्वातंत्र्य सैनिकच आसा कारण जो लढो स्वातंत्र्य सैनिका खातीर जेन्ना गोंयच्या मुक्ती खातीर केल्लो देशाच्या मुक्ती खातीर केल्लो आज तो लढो आमकां करप्शना विरुद्ध करपाक जाय आज तो लढो आमकां अनएम्प्लॉयमेंट भारतांत भारतीय जनता पार्टी नासले ती जर बंद करपाची आसा जाल्यार इंडिया अलायन्सा बरोबर दोनी जे आज उमेदवार आसा तांकां निवडून हाडपाची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आसा देव बरें हांव मागता आमचे अडणेचे आमदार कार्लोस सर यांच्या लागी त्यांच्यानी दोन शब्द सांगचे गुड मॉर्निंग टू एव्हरी वन हॅपी गुडी पाडवा आयज सामको इम्पॉर्टंट डे आणि फकट इम्पॉर्टंट डे न्ही आम्ही इम्पॉर्टंट जाग्यार आयले हिंगा पात्रा देवी कित्याक वी आर कित्याक जॉब ना लोकांक जॉब क्रिएशन ना जॉब ऑपॉर्च्युनिटी ना डेवलपमेंट कांय ना भरपूर पोर्टफोलिओ आशिल्ले हातीन म्हण लोकांचे डेवलपमेंट उदरगत आमचे गोंयचे पासत कांय केलें ना तुमी पळयात दुसरी मंत्री आशिल्ले तेन्ना दुसरे स्टेटीचे ते लोकांक तेंचे स्टेटीचे लोकांक चेपोवन चेपोवन गायले आमचे एक भुरग्याक पासून हुंय गायले ना आणि हे डेव्हलपमेंट न्ही आणि एक चान्स दी मोडपाचे तसलो कसलो गरज ना आता टायम झालो आमचे गोंय काबार करतात ते आमचे गोंय विकू सोदतात ते बंद करपाचे आणि आमचे फॉरेन गोंयकार आहात ते आमचो रमाकांत खलप आणि आमचो कॅप्टन विर्यात तुम्ही नाव ऐकले म्हण आता तुम्ही त्यांचे आवाज पासून पार्लमेंटात ऐकपाक तुमच्या हातीन आहा फुडें काडपाक हांव देव बरें करू म्हणटा आमचे सगळे इंडिया अलायन्स पार्टनर्स आम आदमी पार्टी गोवा फॉरवर्ड TMC शिवसेना आणि सगळे दुसरे आयले ते आणि आमची काँग्रेस पार्टी कित्याक तुम्ही सपोर्ट करतात आणि आमचे बरे कॅन्डिडेट दिल्या इंडिया अलायन्सचे सगळे पदाधिकारी म्हणजे आमदार भावी खासदार कॅप्टन विर्यात आणि उपस्थित सगळ्या बंधून भगिनीनो सर्वप्रथम जय हिंद ही घोषणा देता जय हिंद जय हिंद इतक्या खातीर की देशातल्या विविध भागातल्या जे स्वातंत्र्यांनी हांगा उभे झाले त्या सगळ्यांनी म्हणून एक संयुक्त असो लढो उभो केलो आणि आमकां स्वातंत्र्य मिळवून दिले आज तशाच प्रकारचा लढो आम्ही परत एकदा घेऊन आम्ही पुढे सरतात गेली अनेक वर्षा झाली गोव्याच्या लोकसभेन आमच्या काही माजी खासदारांनी जरूर आवाज उठयलो परंतु गेली 25 वर्षां हो आवाज खंय कित्याक बंद झालो हांव नकळो परत एकदा आमच्या लोकसभेन गोयचो आवाज बुलंद करूया ही तुमच्याकडे हांव मागणी करता आणि त्यासाठी माका आणि माझे मित्र कॅप्टन विर्यात आमकां दोघांकी तुम्ही लोकसभेन धाडात अशी कळकळीची विनंती करता आमचा प्रोग्राम तुमच्या समोर असा आमचा इतिहास तुमच्या समोर असा गोयचा भूगोल तुमच्या समोर असा आणि गोयची जनता आज कशा प्रकारच्या एक प्रकारच्या जुलूमशाहीतल्या मार्गक्रमण करता त्याकडे आम्ही लक्ष दौरूया ही भूमी पवित्र असा आजचो दीस अत्यंत पवित्र असा त्याबद्दल सगळे माझे सहकारी उलवून गेल्यात हे पवित्र जे असा हे भूमीचे पवित्र हे धर्माचे पवित्र हे जातीपातीचे पवित्र हे सगळ्या विविध धर्माचे पवित्र हे सगळे पवित्र एकठांय करूया आम्ही आणि आम्ही पुढे सुरूया हो कमी तो कमी हो अमको तमको असं दुई आमकां उपेग पडना कारण ज्या वेळार ह्या स्वातंत्र्य सैनिक हांगा आपले रक्त ताणें वाहले
त्या वेळार ताणी कोणेच आपली जात केन्ना पळयला, आपलो धर्म केन्ना पळयला, ताणें पळयले फक्त ही भुमी. म्हणून ह्या भुमीची माती ही मस्तकीत धारण करून आमी आज फुडें सरल्यान आनी तुमकां तुमच्या कडेन विनंती करता. आमचो जायत हाडचो प्रयत्न ज्या वेळार गोव्याचो आयटी मिनिस्टर म्हणून जाल्लो हांवें, त्या वेळार 5 कलमी कार्यक्रम जेवण आमी हाडचो साठी प्रयत्न केले. शास्त्रज्ञ अति जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर सारख्या मनशाच्या नेतृत्वा खाली आणि देशातले आणि जगातले मोठे या क्षेत्रातले दिग्गज यांच्या सहकार्यान आम्ही प्रयत्न केलो. तो प्रयत्न पार पडलो ना, कारण माझ्या नंतर जे किती घडले हांगा गोव्यात त्याचो उल्लेख आता हांव करिना. परंतु परत एकदा गोव्यात आमकां फुडें व्हरपाक जाय. या आयटीच्या मार्फत आमकां पवित्र कार्य योगा वाईट काम केन्नाच म्हज्या हातांतल्यान घडचे ना ही तुमकां ग्वाही दिता. त्या पावित्र्याक मदत करपा खातीर तुम्ही हांगा सगळे जमल्यात. तुमकां मागता ह्या फाटल्यान तुमच्या फाटल्यान हो जो स्तंभ उबो आसा, ह्या भुमीन यांचे रक्त मिसळा, त्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करात, काळजान त्यांच्यासाठी एक पूजा करात आणि सगळे मिळून फडो सोडूया. परत एकदा जय हिंद. दुसरे सगळे पार्टीचे, आमचे आम आदमी पार्टीचे बाब अमित पालेकर, गोवा फॉरवर्डाचे बाब दुर्गादास कामत, भाय रेणुका, दुसरे आमचे शिवसेनाचे बाब हितेश कामत, दुसरे वर्कर भावंदो भयणीनो, आज गुडी पाडवा आनी ह्या पवित्र दिसाक गोंयकारांक आनी तुमकां सगळ्यांक पत्रकार भावांक आनी हिंगा जमयल्ले आशिल्ले सगळे लोकांक हार्दीक शुभेच्छा दिता. आयचो दीस एक पवित्र दीस आनी ह्या दिसाक सगळे लोक एक नेपावल मारपाक सुरवात करता. आनी म्हाका दिसता जेन्ना इंडिया अलायन्साचे सगळे आमचे हिंगा वांगडी आमकां दिसलें की ह्या पवित्र दिसाक आनी ह्या पवित्र जाग्यार आमी हे कॅम्पेन लॉन्च करपाक जाय म्हणून, आज जेन्ना ह्या जाग्यार की हक्का लागून झुजले आनी आज वेळ आयलो आसा जी हुकुमशाय जी दादागिरी आज ह्या बीजेपी सरकार दाखोवन दिता, जावं केंद्रान जावं आमच्या स्टेटान, हेचे विरुद्ध आम आज लोकांक घेवन आमी आज मुखार सरता. तुमकां सगळ्यांक खबर आहा की खासदाराचे काम कितें. एक खासदार जेन्ना जाता, मेंबर ऑफ पार्लमेंट जाता, तेजे काम लॉ मिनिस्टर आशिल्लो जो एक लीगल ल्युमिनरी आसा. लॉ मिनिस्टर आसतना इतली बिलां तेणी ड्राफ्ट केली, गोंयचे पासत देशा पासत तो झगडो जावं, आमचे कॅप्टन विराटो जो दक्षिण गोंयचो जो कॅन्डिडेट आहा. आज दूख म्हाका जाता जेन्ना जेन्ना ऑपोजिशन म्हणून विधानसभेन आमी जेन्ना प्रश्न मांडटा जावं म्हादयचो, आमी ते मांडटा की बाबा जे हे टायगर रिझर्व म्हण तूं दिखले कित्याक कोना गोंयांत, जेन्ना टायगर रिझर्व हे तुजे गोंयच्या हे स्टेट गव्हर्मेंटाच्या हातांत आसा, म्हादय जरी तर तुका सालवार करपाक जाय तुज्या अनएम्प्लॉयमेंट करप्शन हे करप्शन जॉब स्केम हे कोण सांगता, तेंगेले मंत्री सांगता तेच उलयताय. आज हे प्रश्न मांडपाक आमकां खात्री आहा की आमचे दोनी कॅन्डिडेट गोंयचे पासत झगडले, गोंयचे हक्का पासत झगडले. कित्याक एक विश्वास आहा, इंडिया अलायन्साचेर एक विश्वास आहा आनी हांव रावतां आनी म्हाका खात्री आहा की आमी जे इलेक्शनाक आमचे दोनी रमाकांत भाई जावं आमचे कॅप्टन विराट दोनी खासदार जातले आनी दे वील बी जो गोंयचो आवाज आहा तो देशाचोय आवाज जातलो म्हणून सगळ्यांक तुमकां हिंगा हाजीर जाले म्हणून देव बरें करूं म्हणटा. आता मागता हांव आमचे आयच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार नॉर्थ गोवाचो उमेदवार एडवोकेट रमाकांत खलप हांची आज ऑफिशियल कॅम्पेन लॉन्चाच्या प्रोग्रामांक हाजीर आसात. गोंय विधानसभेचे विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमांव, तशेच आमचे तृणमूल काँग्रेसाचे जयेश शेटगांवकर, तशेच आमचे शिवसेनाचे अध्यक्ष गोंयचे अध्यक्ष बाब जितेश कामत, आमचे नॉर्थ गोवाचे काँग्रेस पक्षाचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, इतर सगळे गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सगळे व्हायस प्रेसिडेंट, जनरल सेक्रेटरीज आणि हांगा मोठ्या संख्येन जमिल्ले सगळे
या सगळ्या पक्षाचे वर्कर्स कार्यकर्ते सपोर्टर्स सगळ्यांना युवकार नमस्कार। जी आज या हुतात्मा स्मारकावल्यान जी चालू झाल्या ताचे कारण म्हणल्यार की आज या डिक्टेटर सरकार जे नरेंद्र मोदीचे सरकार जातून आमचं संविधान धोक्यात असा तातून आमचं देश धोक्यात असा मका दिसतं हे दुसऱ्या स्वातंत्र्याची चळवळ आयच्यानी सुरू जाता। आणि हांव मोठ्या खात्रेन सांगता की नॉर्थ गोवाचे समेस्त वोटर जे गेल्ले सीआरझेडाक लागून तळमळटा पूण खंय तरी आज तो चेन्नय बसून कोण तरी तो प्लॅन तयार करता। ह्या खासदारान मंत्री असून केले किरे गेल्ली 25 वर्षां ज्यो आमच्यो न्हयो आसात ते वाचोवपाक पावले ना वोटराकडे आम्ही पावतले। आयच्यान आमची उत्तर गोयची कॅम्पेन ही आज ऑफिशियली हांगाच्यान चालू जाता ताज्या उपरांत आज विविध कार्यक्रम आमच्या कॅन्डिडेटाचे आसात। फाल्यांच्यान प्रत्येक मतदारसंघान प्रत्येक आमचे वर्करांच्यो मिटींग आसात ताज्या उपरांत 15 आणि 16 तारखेक आमचे नॉमिनेशन फायलिंग आणि ताज्या उपरांत प्रत्येक मतदारसंघात आमच्यो पब्लीक मिटींग जातल्यो। आमचे इन्चार्ज आमदार कार्लोस फरेरा हे कॅप्टन विरियाटो फर्नांडीसूय हांगा तांकां आशिर्वाद दिवपाक आयिल्लो आसा। हाज्या उपरांत आमची आता दुसरी कार्यावळ ही लोहिया मैदानाचेर जातली। सो हांव सगळ्यांक परत एकदा मना काळजांतल्यान धन्यवाद करता की तुम्ही मोठ्या संख्येन हांगा आयले आमचे उमेदवाराक तेको दिवपाक तुम्ही सगळ्यांनी जो प्रोत्साहन दाखयला सगळ्यांचे देव बरे करू म्हणता आणि आभार मानता। जय हिंद जय गोवा जय गोवा। आता मागता हांव राजन घाटे यांच्या लगीन त्यांच्यानी वोट ऑफ थँक्स कर। हांव इतलेच तुमकां सांगू सोदता 25 वर्षां किती केले तर हांव एक सांगता एकूच स्लोगन असा चाय गरम भजी गरम चाय गरम भजी गरम भाऊ करता खुर्ची गरम गरम 25 वर्षांची जी कार्यकर्ती जी असा यांची कार्यकर्ती हांव तुमकां सांगता। पहिले सुवातीर कोलवाळे ब्रिज जेन्ना विवीगिरी जेन्ना सोपले तेन्ना भाईन एकूच एक सांगलेले आमकां सगळ्यांक की विवीगिरीक जर श्रद्धांजली दिवंक जाय जाल्यार कोलवाळ ब्रिज हो करची गरज जावन आसा आनी तो करून घेतलो बरोबर भाई मागीर मागीर वुमन्स रिजर्वेशन वुमन्स रिजर्वेशनचे बील जे हाडपाचे काम जे केले ते भाई कलमान केले म्हणून भारताचो एक गौरव जावन आसा आणि 33% बायलांक जे रिजर्वेशन दिवपाचे कार्य केला ते भाई कलमान केले जावन आसा। ओबीसी रिजर्वेशन 18 कॉम्युनिटी जे किरे ओबीसी कॉम्युनिटी दिल्ले आसा रिजर्वेशन ते कोणे केला भाई कलमान। अमेंडमेंट इन सिव्हिल प्रोसिजर कोड नार्कोटिक्स एक्ट मागीर आर्बिट्रेशन एक्ट आणि दुसरे ज्युडिशियल रिफॉर्म्स फॉर स्पीडी जस्टीस आणि तितूनच सगळ्यांक व्हडलो तो भारत देशाचा आवाज जातलो म्हणून म्हणटा विराटो जो आसा आमचो तो आमच्या भाषेनूच एक सोशल एक्टिविस्ट आणि बरी एक काम केले आसा कोळा खातीर काम केल्या डबल ट्रॅकिंगाक काम केले आसा म्हणून तुमच्या सगळ्या गोंयकारांनी समस्त गोंयकारांनी मागता ही लढाई जावन आसा ती लोकशाहीची आणि लोकशाही जर राखपाक जाय जाल्यार दोन्ही कॅन्डिडेट जिंकून हाडपाची गरज जावन आसा। जय हिंद जय हिंद। सगळ्यांचे उपकार आठयता आमच्या इंडिया अलायन्साचे तशेंच आमचे काँग्रेस पार्टीच्या वर्करांचे तशेंच इंडिया अलायन्सच्या वर्करांचे आणि खास करून प्रेस मिडियाचे जे तळमळे काढतात वतात सध्या कारण त्यांना एकूच जाय ते म्हणजे इंडिया जिंकलेली इंडिया म्हणजे भारत आणि भारत देश वो केन्ना जावचो ना भारत देश सदी जिंकतलो। जय हिंद भारत माता की भारत माता की काँग्रेस पार्टीचा इंडिया अलायन्साचा भाई कलमांचा विरियाटोचा भारत माता की जीतेगा रे जीतेगा अरे जीतेगा रे जीतेगा अरे जीतेगा रे जीतेगा भारत जीतेगा जुड़ेगा भारत जीतेगा इंडिया।